नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ॲक्टिव्हिटी सुरू करण्याआधी सर्वांसाठी एक प्रश्न. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हे संपूर्ण पृथ्वीवर समान आहे का? पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर कसे परिणाम करते? या व्हिडिओच्या शेवटी मी या प्रश्नाचे उत्तर सांगेन. चला तर मग आजची पहिली ॲक्टिव्हिटी सुरू करूयात. यामध्ये आपण पाहू शकता की एक तक्ता दिलेला आहे. यामध्ये एकूण 3 कॉलम आहेत. पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला नो म्हणजेच ग्रह आणि गुरुत्वाकर्षणाबद्दल तुम्हाला आधीच काय माहीत आहे ते लिहायचं आहे. दुसऱ्या कॉलममध्ये वॉन्ट म्हणजेच ग्रह आणि गुरुत्वाकर्षण याबद्दल तुम्हाला आणखीन काय जाणून घ्यायचं आहे. आणि शेवटच्या कॉलममध्ये माझ्या संशोधनानंतर मी काय शिकले याची माहिती तुम्हाला लिहायची आहे. आणखी माहितीसाठी तुम्ही शेवटी दिलेले उदाहरण पाहू शकता. आय नो, मला माहीत आहे की वस्तू जितकी मोठी तितके गुरुत्वाकर्षण अधिक. आय वॉन्ट, मला जाणून घ्यायचे आहे की सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा इतर ग्रहांवर काय परिणाम होतो. आय लर्न, माझ्या संशोधनानंतर मला कळाले की सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सर्व ग्रह त्यांच्या कक्षेत सूर्याभोवती फिरत असतात. याचप्रमाणे तुम्हाला आणखीन 3 उदाहरणे यामध्ये जोडावी लागतील. आता तुम्हाला ग्रह हे सूर्याभोवती का फिरतात हे समजले असेल. आता आपण पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व चंद्राचे पृथ्वीभोवती फिरण्यासाठी गुरुत्वाकर्षण कसे काम करते हे खोलात जाऊन समजून घेऊयात. तसेच वेग, वस्तुमान व अंतर यामध्ये फरक केल्यावर काय होईल हे जाणून घेऊयात. तसेच कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती कसा फिरतो ते पाहूयात. यासाठी स्क्रीनवर दाखवलेल्या फेट सिम्युलेशन लिंकला ब्राउझरमध्ये ओपन करा. लिंक ओपन करताच तुम्हाला ग्रॅव्हिटी अँड ऑर्बिट्स अशी विंडो दिसेल. यामध्ये 2 पर्याय असतील, मॉडेल अँड टू स्केल. यामध्ये 2 स्केल पर्याय निवडा. यानंतर नवीन विंडो येईल ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता डाव्या वरच्या कोपऱ्यात झूम इन आणि झूम आउट असे ऑप्शन आहेत. तसेच उजव्या वरच्या कोपऱ्यात सूर्य, पृथ्वी आणि त्यानंतर सूर्य, पृथ्वी, चंद्र आणि पृथ्वी चंद्र अथवा कृत्रिम उपग्रहाचे ऑप्शन आहेत. यामधले कोणतेही ऑप्शन तुम्ही निवडू शकता. त्याच्याच खाली तुम्हाला ग्रॅव्हिटी, वेलॉसिटी, मास यासारखे पर्याय दिसतील. ते पर्याय सिलेक्ट करून तुम्ही गुरुत्वाकर्षण आणि वेगाची दिशा दाखवू शकता. सर्वात शेवटी तुम्हाला सूर्य व पृथ्वीचे वजन बदलण्याचा पर्याय दिसेल. याच्यात शेजारी परिवलनासाठी लागणारा काळ दाखवलेला असेल. मध्यभागी स्टार्ट सिम्युलेशन आणि डाव्या खालच्या कोपऱ्यात ग्रहाचा वेग जलद, सामान्य अथवा मंद असा तुम्ही निवडू शकता. अशा प्रकारे दिलेल्या सर्व पर्यायांचा वापर करून तुम्हाला सूर्य, पृथ्वी, चंद्र आणि कृत्रिम उपग्रह यांच्या एकमेकांवर होणाऱ्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव तुम्ही अनुभवू शकता. आता अशा प्रकारे इतर ग्रह व सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा कसा परिणाम होईल याचा विचार करा. त्यानंतर तुम्हाला एक ऑब्झर्वेशन वर्कशीट भरावी लागेल. आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आणि मी सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं की पृथ्वी ध्रुवांवर थोडीशी सपाट झालेली आहे आणि विश्ववृत्तावर त्याच्या परिभ्रमणामुळे फुगलेली आहे. परिणामी विश्ववृत्ताच्या तुलनेत ध्रुवांवरती गुरुत्वाकर्षण शक्ती अधिक मजबूत असते, कारण वस्तुमान आणि अंतर या दोन्ही गोष्टींवर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पडतो. आणि ध्रुवावर पृथ्वीच्या केंद्रापासून कमी अंतर असल्यामुळे गुरुत्वाकर्षण वाढते. चला तर आता ही नव्याने समजलेली गोष्ट तुमच्या आईवडिलांना देखील सांगा.